सुभाष चंद्र बोस जयंती एवं छत्रपति शिवाजी महाराज जयंती के अवसर पर अभिनव विचार मंच हिंगन घाट, पतंजलि किसान सेवा समिति वर्धा एवं महिला पतंजलि योग समिति वर्धा की ओर से सिकल सेल एवं थैलेसेमिया की पीड़ित मरीजों के लिए आज हिंगन घाट पंचायत समिति सभागृह में रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में भाग लेने के लिए शहर के कई नागरिकों ने पंजीकरण कराया था। अभिनव विचार मंच निरंतर 17 साल से यह उपक्रम को करता आ रहा है। शिविर में रक्तदाताओं से एकत्र रक्त को सिकल सेल और थैलेसेमिया से पीड़ित रोगियों की सहायता के लिए आपूर्ति की जाती है। अभिनव विचार मंच इसी का एक हिस्सा है। इस संस्था द्वारा कई सामाजिक गतिविधियों को क्रियान्वित किया जाता है। शिविर का आयोजन पतंजलि किसान सेवा समिति वर्धा एवं महिला पतंजलि योग समिति वर्धा द्वारा आयोजित किया जाता है। इस शिविर में कुल 78 रक्तदाताओं ने अपनी भागीदारी दर्ज कराई और रक्तदान किया। इसके लिए अभिनव विचार मंच, पतंजलि किसान सेवा समिति वर्धा एवं महिला पतंजलि योग समिति वर्धा के पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं ने अथक परिश्रम किया है। दरवर्षी अभिनव विचार मंच हिंगणघाट आणि महिला पतंजली योग समिति वर्धा तसेच पतंजली किसान सेवा समिति वर्धा यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो। या रक्तदान शिबिरामागचा उद्देश असा आहे की अभिनव विचार मंच आणि या तिन्ही संघटनांनी मिळून सिकल सेल ग्रस्त असे 27 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे। त्या सिकल सेलच्या विद्यार्थ्यांना नियमितपणे रक्ताचा पुरवठा व्हावा हा या रक्तदान शिबिरामागचा उद्देश आहे। दरवर्षी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने असो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने असो, दरवर्षी नियमितपणे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येते। आणि या रक्तदान शिबिरामध्ये अभिनव विचार मंच संघटना असेल, महिला पतंजली योग समिती असेल, पतंजली किसान सेवा समिती असेल, या तीनही संघटनांचे कार्यकर्ते एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचा संकल्प करतात। आमचं ब्रीदवाक्यच आहे की जिथे जिथे रक्तदान आणि जाते जाते नेत्रदान हा संकल्प करून या तीनही संघटना आपल्या समाजाविषयीची जी जबाबदारी आहे ती पार पाडत असतात। आणि सिकल सेलग्रस्त विद्यार्थी तर आहेच, सोबतच ज्यांना रक्तदानाची आवश्यकता पडते अशा वेळेला अभिनव विचार मंच आणि या तीनही संघटना या सर्वांना रक्ताचा पुरवठा करण्याचा नियमितपणे प्रयत्न करतो। याच प्रयत्नाचा भाग म्हणून आज दिनांक 25 फरवरी 2024 पंचायत समिती सभागृह हिंगणघाट येथे आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिरामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय महत्त्वाचा आणि मौल्यवान वेळ या रक्तदान शिबिराकरिता दिलेला आहे, सोबतच स्वतःचं रक्तदानसुद्धा केलेलं आहे। याबद्दल मी या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। धन्यवाद। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि एनोरकर की रिपोर्ट।